नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या प्रतिभा अनबॉक्सिंग अँड व्लॉग चॅनलवर। तुम्हाला तर माहितीच आहे की मी उन्हाळी काम जे आहे चालू त्याचे व्लॉग टाकत आहे सध्या। आणि आता आज आहे डे तिसरा, म्हणजे तिसरा व्लॉग आहे हा। सो अगोदर ह्याच्यामध्ये मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे फोडणी देण्यासाठी, फोडणी नाही म्हणता येणार, चिटकू नये म्हणून आता काय माहिती तरी ते चिटकणारच आहे तरी टाकून घेतलेलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये ते काय म्हणले होते, कोणी कोणी टाका ओवा बिवा, ॲक्च्युली आमच्याही टाकत नाही ओवा बिवा, पण तरी पण कोणीतरी सांगितलं तिला ह्यावेळेस की ह्या खारोड्यामध्ये ओवा पण टाकल्यानंतर खूप छान होतं म्हणून, सो ओवा टाकून घेतलेला आहे। आणि आता हे आहेत जिरे, सो जिरे पण टाकायला तिला सांगितलेलंच आहे कोणीतरी की चांगलं होतं म्हणून। सो आता तिला असं वाटलेलं आहे की हा खरंच चांगलं होतं म्हणून, मग तिने आता ते जिरे पण टाकण्याचं ठरवलेलं आहे। आणि अशा रीतीने मग मी जिरे पण टाकते, म्हणजे ॲक्च्युली हे सगळं तर आईच करते, परंतु आता कसं आहे की मला शूट करायचं असतं, त्यामुळं मग माझं असतं मध्ये की मला करू दे मला करू दे, मग ती सांगते मला इन्स्ट्रक्शन की असं कर तसं कर, मग मी करते। आणि मलाही खूप आवडतं अशा प्रकारचं हे उन्हाळी काम वगैरे करायला, त्यामुळं स्वतःची आवड असल्यामुळं पण ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात म्हणायचं। आता तुम्ही म्हणत असाल तर तेवढं आनंदी आणि खुश होण्यासारखं काय आहे, पण छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आपण आनंद हा सोडकायला पाहिजे, शोधायला पाहिजे। आता ही माझी आजी आहे, ॲक्च्युली आज करतोय आम्ही जी बाजरी असते बाजरीच्या खारोड्या करतोय। सो बाजरीला अगोदरच गिरणीमधून जी आपली पिठाची गिरणी असते तिथून भरडून, म्हणजेच मोठाड मोठाड जाडसर असं पीठ तयार करून, पीठ म्हणता येणार नाही, भरडून आणलेलं आहे। तुम्ही भरडून म्हणा, पीठ म्हणा, आता तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता, पण आमच्या इकडे भरडून म्हणतात तर मी भरडून म्हणते। आणि मग ॲक्च्युली आजी म्हणली की असं थोडंसं ओलसर केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत, म्हणून मग आजी माझी त्याला थोडं ओलसर करून देती। आणि अशा रीतीने पाण्याला ही उकळी आलेली आहे, आणि आई म्हणली की मग पाणी खूप जास्त होईल, सो पाणी थोडंसं काढून ठेवतोय साईडला, कारण पाणी थोडंसं काढून ठेवलं तर जरी समजा आपल्याला नंतर असं वाटलं की पाणी कमी पडतं आहे तर आपण टाकू शकतो। ॲक्च्युली हे जे मी टाकते मिश्रण ते आहे लसूण आणि मीठ एकत्र मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे, ते टाकते त्याच्यामध्ये मी। आणि अशा रीतीने आता मी ते टाकून घेतलेलं आहे। ॲक्च्युली ह्याच्यामध्ये तीळ पण टाकतात, परंतु आम्हाला आदण ठेवल्याच्या नंतर लक्षात आलं की तीळ ॲक्च्युली टाकायला हवे होते म्हणून, परंतु तीळ अवेलेबल नसल्या कारणाने आता मग कुठून आणायचं वगैरे लगेचच, म्हणून मग म्हणलं राव दे गो सोडाई, आता जाऊ दे जसं आहे तसं करूया म्हणून मग तसंच केलेलं आहे। आणि आता मग आता आई आणि आजी धरून हे वरून टाकतील, आणि मी ॲक्च्युली हे हलवणार आहे। आता खूप टेन्शन आहे की याच्यामध्ये गाठी वगैरे तर होत नाही, कारण जास्त अवघड असतं ते कुरवड्याचं, पण कुरवड्यात तर काही नाही आहे त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही ते, कारण हे पातळच मिश्रण असतं, कुरवड्याचंच थोडंसं घट्ट वगैरे होतं किंवा त्याच्यामध्ये गाठी वगैरे होण्याचे चान्सेस असतात, बट ह्याच्यामध्ये काही चान्सेस वगैरे नसतात गाठी वगैरे होण्याचे। तर अशा रीतीने पटापट हलवून घ्यायचं आहे ह्याला गोलगोल, कारण जर गोलगोल नाही हलवलं आणि थोडंसं ब्रेक घेतला तर ह्याच्यामध्ये भरपूर 101% गाठी होण्याचे चान्स असतात। मग ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वगैरे टाकू शकता, आणि अक्षरशः खूप सुंदर अशा खारोड्या लागतात ह्या, आणि परंतु ह्या उन्हाळ्यामध्येच खायला चांगल्या लागतात नंतर उन्हाचे दिवस संपल्यानंतर। ॲक्च्युली मला तर नाही आवडत, कारण म्हणजे ऊन संपल्याच्यानंतर ह्याला खाण्याची इच्छा नाही होत, ऊन जोपर्यंत आहे उन्हाळा जोपर्यंत आहे म्हणतात ना, काही उन्हाळी असतात पदार्थ ते उन्हाळ्यालातच खायला चांगले वाटतात, तशा प्रकारचं आहे माझं। मला तर हे ॲक्च्युली तळून वगैरे किंवा काही करून आवडत नाही, असंच जसं ते वाळल्यानंतर जे असतं ना वाळल्यानंतर तसंच आवडतं। आणि आपण मग हे शेंगदाण्यासोबत वगैरे पण असंच डायरेक्टली वाळल्यानंतर खाऊ शकतो, खूप छान आणि चविष्ट लागतात ह्या खारोड्या। आणि अशा रीतीने माझे व्लॉग हा चालूच राहणार आहेत, पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका फ्रेंड्ससोबत, आणि कॉमेंट नक्की करा की तुमचं कुठंपर्यंत आलेलं आहे उन्हाळी काम। तर अशा रीतीने आता ॲक्च्युली मी चांगलं नीट प्रकारे हलवून घेतलेलं आहे, आणि चांगल्या
हरवण्यामुळे माझ्या गाठी पण झालेल्या नाही आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळं थोडीशी खुशी पण झाली मनामध्ये माझ्या की झाल्या नाही आहेत म्हणून. आणि आता माझा खूप जास्त हात दुखत होता म्हणून माझ्या भावाची हेल्प घेतलेली आहे. आमचा भाऊ आहे तो खूप छान आहे, स्वीट आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतो. आणि त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं. आणि आता हे जे काय म्हणतात त्याला शेवगा ओके हां, ज्याच्यामध्ये की आपण शेव वगैरे पाडतो त्याच्याने मी हे खारवड्या करायला सुरुवात केलेली आहे. मग अशा रीतीने आपण गोल गोल ह्या खारवड्या टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी सर्व खारवड्या करून घेणार आहे. म्हणजे मी एकटीच नाही करत, हे होणार पण नाही एकटीच्यानं, खूप जण आहोत आम्ही. मी करती, माझी छोटीवाली बहीण करती, आणि आई आणि आजी वगैरे ते जे शेवगा आहे त्याच्यामध्ये पीठ वगैरे भरून देत आहेत त्या. तर अशा रीतीने आमच्या ह्या खारवड्यांचं झालेलं आहे. तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्ही कधी असल्या खारवड्या म्हणजे बाजरीच्या खाल्लेल्या आहेत की नाही. आता दुसरा दिवस उजडलेला आहे आणि ॲक्च्युली मला खूप लेट झाला होता उठायला. हे आहे ज्वारीच्या पापड्या असतात त्या. ह्या पण सेम ॲज इट इज ज्वारी मिक्सरमधून जाडसर किंवा मग आपण गिरणीमधून काढले तरी चालते, जाडसर भरडून आणायची. आणि मग त्याच्यानंतर जाडसर भरडल्याच्यानंतर त्याला थोडंसं वाळवायचं, परत त्याला दळून आणायचं मोठाड गिरणीमधून. असं खूप जास्त प्रोसेस आहे, ह्याची लेंदी प्रोसेस होती. मग मला थोडासा उठायला उशीर झाला होता, सो माझ्या आईने आणि भावाने आणि आजीनेच हे पीठ वगैरे मस्तपैकी गरगटून वगैरे घेतलेला आहे. सेम ॲज इट इज जसं आपण ह्याचं केलं होतं, काय म्हणते त्याला खारवड्याचं, सेम तसंच केलेलं आहे. आणि थोडाफार मग ह्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणात गाठी वगैरे झाल्या होत्या, कारण त्यांनी लवकर लवकर हलवलं नाही वाटतं माझ्या भावानी, त्याच्यामुळे झाल्या होत्या. सो अशा रीतीने आमच्या ज्वारीच्या पण पापड्या झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओ मी छान छान घेऊन येत असते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.